सेना विभागातील मुख्यमंत्र्यांचा दौरा झाला रद्द। खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर हेलीपॅडवर उतरण्यास निर्माण झाली अडथळी, त्यामुळे कोयना विभागातील दौरा झाला रद्द। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी पोलिसांनी 3 युवकांना घेतले ताब्यात। नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मुख्यमंत्र्यांचा दौरा होता, या दौऱ्यादरम्यान श्रमिक मुक्ति दलाच्या 3 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना आता सुडसुडा दिलेला आहे। पाहूया नेमका काय विषय आहे तो, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपण। नमस्कार, कशाबद्दल तुम्हाला आज ताब्यात घेतलं होतं? गेल्या 3 वर्षापासून कोयना धरणग्रस्तांची 3री पिढी धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढत आहे आणि त्याचा बुलंद आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत आज पोहोचेल म्हणून आमचा आवाज त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि कोयना धरणग्रस्तांची व्यथा, अभयारण्यग्रस्तांची व्यथा आणि आता भूस्खलन झालेल्या लोकांची व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू नये म्हणून या पद्धतीनं आम्हाला आज स्थानबद्ध केलं होतं। काय आलं, किती वाजता तुम्हाला केली होती? खरं तर आम्हाला सातारा पोलिसांनी सकाळी 7 वाजता अटक केलं। आम्हाला कळेनच की नक्की कोणत्या विषयावरती आम्हाला अटक करतायत। गेली 6 दिवस आम्ही या पावसातून, 4 दिवस त्या जे आपल्यावर प्रसंग कोसळला कोयना नगरमध्ये, एवढ्या पावसातून आम्ही लोकांचे जीव वाचवतोय आणि एका बाजूला आम्हाला ही पोलीस यंत्रणा आणून पोलीस स्टेशनमध्ये कैद करत्या, खरंच ही लोकशाहीची हत्या केल्या पोलिसांनी आणि हा सातारा पोलिसांचा खरं तर म्हणजे हुकुमशाही पद्धतीनं हे राज्य चालवल्यागत सध्या आम्हाला वाटू लागले। खरं तर आमची मागणी अशी आहे की गेली 60 वर्ष कोयना धरणग्रस्त आपापल्या मालकी जागेमध्ये गावठाण करून राहिलेलं आहे आणि आता जिथं इथं ही घटना घडलेली आहे ही सगळी पुनर्वसित गावठाणं म्हणजे स्वपुनर्वसित गावठाणं आहेत। लोकांनी स्वतःच्या खर्चाने गावठाणं बसवलेली आणि स्वतःच्या जमिनी ह्या डोंगरात शिल्लक राहिलेल्या जमिनी आहेत तिथेच गावठाणं बसलीत आणि आमची मागणी हीच आहे गेली 60 वर्षांनी, आता गेली 3 वर्ष श्रमिक मुक्ती दल संघटनेमार्फत, की 60 वर्षात जो विषय झाला नाही आमचं पुनर्वसन करा। कुठेतरी व्यवस्थित ठिकाणी पुनर्वसन झालं असतं, रात्री घटना जरी घडली असती तरी एवढी जीवितहानी झाली नसती असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री दौऱ्यावर आले असता येणार होते असं कळल्यानंतर प्रशासनाला असं वाटलं की हा विषय मुख्यमंत्र्यांसमोर वेगळ्या पद्धतीने मांडला जातो एक काय, त्यामुळं आम्हाला स्थानबद्ध करून भीतीपोटी स्थानबद्ध करून आम्हाला ठेवलं होतं। नंतर कोयनेचा भूकंप झाला, त्यानंतर अभयारण्य आलं, आता भूस्खलन आलं, म्हणजे कोयना धरणग्रस्तांनी किती वेळा स्थलांतरित व्हावं लागणार आहे आणि किती वेळा शासन आश्वासन देऊन जाणार आहे। यावेळी कोयना धरणग्रस्तांच्या वेळी खणाला खण आणि फणाला फण देतो असं सांगितलं होतं, परंतु खणाचा खण बी आणि मिळाला नाही आणि फणाचा फण बी मिळाला नाही आणि हीच सगळी भूमिका धरणग्रस्तांची स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांच्या समोर जाईल या भीतीनंच आम्हाला स्थानबद्ध पोलिसांनी केलं। या जिल्हाधिकाऱ्याचं आणि जिल्हा प्रशासनाचं हिटलरशाही जे वागणं आहे त्या हिटलरशाहीच्या विरोधात आम्ही कधी शांत बसणार नाही। आज जरी आम्हाला स्थानबद्ध केलं असलं तरी आम्ही मदतकार्य जे चालू आहे ते चालूच ठेवणार। आत्ताच आम्हाला फोन आला की पळासरीचे दगड कोसळतील, आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि आता पळासरीच्या दिशेने मदतीसाठी जात आहे, त्यामुळे प्रशासनाचा ना आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही गप्प बसणारी माणसं नाहीत। आम्ही जरी 3 असलो तरी आमच्या मागं हजार आहेत। आज कुणा डोंगर कोसळल्यामुळे लोकांचा संपर्क होत नाही, परंतु भविष्यात जर अशी घटना केली तर या सरकारला तळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही असे आणि महाराष्ट्रभर येते ह्या महाविकास आघाडी सरकारला परिणाम भोगावे लागतील हे जिल्हा प्रशासनाने या सरकारनं लक्षात ठेवावे।